नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो आणि विद्यार्थी मित्रांनो राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे सेतू अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष दोन हजार बावीस तेवीस इयत्ता सातवी विषय इतिहास दिवस नववा संपूर्ण उत्तर व स्पष्टीकरणासह विद्यार्थी मित्रांनो पहिले काही बाबी आठवूया प्रश्न क्रमांक एक ख्रिश्चन धर्माची स्थापना कोणी केली उत्तर आहे ख्रिश्चन धर्माची स्थापना येशू ख्रिस्तांनी केली प्रश्न क्रमांक दोन गौतम बुद्धांनी मानवता व धर्मनिरपेक्षता या संदर्भात केलेले उपदेश सांगा उत्तर आहे एक वर्ण वगैरे यांच्या आधारे मानले जाणारे विषमता बुद्धांनी नाकारली जन्माने कोणी श्रेष्ठ व कनिष्ठ ठरत नाही तर आचरणावरून श्रेष्ठ कनिष्ठता ठरते पुरुषांप्रमाणे स्त्रियांनाही स्वतःची उन्नती करण्याचा अधिकार आहे यज्ञासारख्या कर्मकांडाला विरोध केला त्यांनी उपदेश दिलेली प्रज्ञाशील इत्यादी दि मूल्य मानवांचे कल्याण साधणारी असते सर्व प्राणीमात्रांविषयीची करुणा हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे असाधारण वैशिष्ट्य होते प्रश्न क्रमांक तीन पारशी विचारसरणीचा गाभा कोणता आहे उत्तर आहे उत्तम विचार उत्तम वाणी आणि उत्तम कृती ही तीन प्रमुख आचरण तत्त्वे हा पारशी विचारसरणीचा गाभा आहे क्रमांक चार शिवपूर्व काळातील भौगोलिक परिस्थिती स्पष्ट करा उत्तर आहे सतराव्या शतकाच्या सुरुवातीस महाराष्ट्रातील बहुतांश प्रदेश अहमदनगरचा निजामशहा आणि विजापूरचा आदिलशहा यांच्या ताब्यात होता त्याच काळात युरोपातून आलेल्या पोर्तुगीज इंग्रज फ्रेंच व डच इत्यादी सत्तांमधील सागरी स्पर्धा आणि संघर्ष तीव्र होत होता त्यांच्यात व्यापारासाठी बाजारपेठा काबीज करण्याची चढाऊ लागली होती तीन शिवपूर्व काळातील लोकवस्ती प्रजा आणि राज्यकर्ते यांच्यामधील दुवा म्हणून कार्य करणारे अधिकारी बाजारपेठा कारागीर वगैरेंचे स्वरूप समजण्यासाठी गाव मौजा कसबा आणि परगणा या भौगोलिक स्थानांची ओळख होणे आवश्यक होते प्रश्न क्रमांक पाच गौतम बुद्धांनी कोणत्या पाच नियमांचे पालन करण्यास सांगितले एक प्राण्यांची हत्या करण्यापासून दूर राहणे दोन चोरी करण्यापासून दूर राहणे तीन अनैतिक आचरणांपासून दूर राहणे चार असत्य बोलण्यापासून दूर राहणे आणि पाच मादक पदार्थांच्या सेवनापासून दूर राहणे प्रश्न क्रमांक एक गाव म्हणजे काय उत्तर आहे गावाला मौजा म्हणतात प्रश्न क्रमांक दोन गावाचा त्या काळी प्रमुख कोण असे उत्तर आहे पाटील हा त्या गावाचा प्रमुख असे प्रश्न क्रमांक तीन कसबा कशाला म्हणतात तर आहे मोठे खेडे गाव यास कसबा असे म्हणतात प्रश्न क्रमांक चार परगणा काय असे थोडक्यात सांगा तर आहे अनेक गावी मिळून तयार होणारा प्रदेश म्हणजे परगणा होय प्रश्न क्रमांक पाच परगण्यातील गावावरती लढी परचक्र आले तर ही परिस्थिती कोण पाहत असे परगण्यातील गावावरती परचकर आले तर ही परिस्थिती वतनदार पाहत असे प्रश्न क्रमांक सहा शिवकाळात वारकरी पंथांचे कार्य सांगा प्रश्न क्रमांक एकचे उत्तर आहे समाजात लोकजागृती घडून आली संकटाच्या काळी कसे वागावे या संतांच्या उपदेशामुळे लोकांना मोठा मानसिक आधार मिळून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण झाला समाजात झालेल्या धर्माच्या अवनत अवस्थेत धर्माचा खरा अर्थ सांगून संतांनी लोकांचे रक्षण केले चार सर्वसामान्यांच्या भाषेत लोकांना उपदेश करून समाजाचे नैतिक आचरण सुधारले प्रश्न क्रमांक सात संत तुकारामांनी समाजाला कोणता उपदेश केला तर आहे एक तुकाराम महाराजांनी समाजातील दांभिकतेवर आणि अंधश्रद्धांवर कडक शब्दात टीका केली दोन त्यांनी भक्ती आणि नीतीला महत्त्व दिले देवत्व शोधण्यास त्यांनी अभंगाद्वारे लोकजागृती केली कर्मठ लोकांच्या विरोधाला धैर्याने तोंड दिले प्रश्न क्रमांक आठ संत ज्ञानेश्वरांनी ग्रंथाच ज्ञानेश्वरी या ग्रंथाच्या माध्यमातून समाजाला कोणते महत्त्व सांगितले उत्तर आहे ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी ग्रंथातून भक्तिमार्गाचे महत्त्व सांगितले सामान्यांना आचारता येईल असा आचार धर्म सांगितला दोन वारकरी संप्रदायाला धर्माची प्रतिष्ठा मिळवून दिली अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये जीवन जगावे लागलेले असूनही त्यांनी आपल्या मनाचे संतुलन ढळू दिले नाही आणि कटुताही बाळगली नाही ज्ञानेश्वरीतील प्रसायदान उदात्त संस्कार करणारे आहेत काय समजले ते थोडक्यात लिहा एक परकीय सत्तांमुळे महाराष्ट्रात अस्थिरता व असुरक्षितता निर्माण झाली होती या सर्व सत्ता एकमेकांना आजमावत व स्वतःला सुरक्षित ठेवत तसेच जमेल तेवढे वर्चस्व करण्याच्या बेतात होत्या दोन अंधश्रद्धा व कर्मकांड यांचा समाजावर जबरदस्त पगडा होता लोक दैव वादाच्या आहारी गेले होते त्यांची प्रयत्नशीलता थंडावली होती रयतेची स्थिती फारच हलाखीची होती अशा परिस्थितीत समाजात चैतन्य निर्माण करण्याचे प्रयत्न महाराष्ट्रातील वारकरी पंथाने केले तीन महाराष्ट्रात संत नामदेव संत ज्ञानेश्वर यांच्यापासून सुरू झालेली संत परंपरा समाजाच्या विविध स्तरातून आलेल्या संतांनी पुढे चालवली विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आणि सेतू अभ्यासक्रमावर आधारित पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी इंदू सोल्युशन्स या चॅनलला लाईक शेअर कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद